ओवळे विभागातील शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते तसेच 27 गाव समिती कार्याध्यक्ष सुनील शेठ म्हात्रे, ज्येष्ठ कार्यकर्ते गजानन म्हात्रे, तुकाराम म्हात्रे, संतोष म्हात्रे यांच्यासह महिला मंडळ, ज्येष्ठ युवक अशा शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. मार्केट यार्डमधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात हा पक्ष प्रवेश सोहळा राज्याचे माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी आशिष शेलार यांनी राजकारणाचा आधार घेऊन गांधी परिवाराचे नाव प्रकल्पांना देतात, मात्र ज्यांनी गरिबांसाठी संघर्ष केला, भूमिपुत्रांना न्याय मिळवून दिला अशा थोर संघर्षमूर्ती दिवा पाटील यांचं नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यास महाराष्ट्र सरकार का विरोध करत आहे हे ठाकरे सरकारनं जाहीर करावं असे आवाहन महाविकास आघाडी सरकारला बुधवारी देण्यात आलं. लोकशाहीच्या नावाने गळे ओढणारे सगळे पक्ष आहेत, पण आपल्या पक्षामध्ये लोकशाही पाळणारे पक्ष नाही. स्वतः रामशेठजींनी उल्लेख केला, बरोबर आहे, खूपशाही. आणि मग लोकशाहीच्या नावाने गळे काढायचे आणि स्वतःच्या पक्षात मात्र लोकशाही प्रक्रियेला तिलांजली द्यायची असे पक्ष बघितले. आणि म्हणून तुम्ही आठवा, जर तुम्हाला मी प्रश्न विचारला की काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष किंवा नेता गांधी नेहरू परिवार सोडून कोणी म्हणू शकतो का, तर उत्तर नाही असेल, कारण त्याला गांधी नेहरू परिवारातच जन्म घ्यावा. राष्ट्रवादीचा अध्यक्ष किंवा नेता पवार साहेबांच्या घरात जन्मला नाही तर तो बनूच शकत नाही. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया पवार. शिवसेनेचं नेतृत्व ठाकरे परिवारातच जन्म घ्यावा लागेल. बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे, आता तेजस ठाकरेची चर्चा झाली. मनसेचं नेतृत्व हवं असेल तर राज ठाकरेच्या परिवारात जन्म घ्यावा लागेल. आता अमित ठाकरेचं सुद्धा नाव आहे. समाजवादी पक्ष घ्या, मुलायम सिंगच्या परिवारात लागेल. मायावतीचा पक्ष घ्या, तिचा पिए लागेल. अण्णा द्रमुक घ्या, त्याच्या परिवाराला लागेल. मग लोकशाही कुठे आहे की ज्या पक्षामध्ये सामान्य ओळे गावातील सुद्धा व्यक्ती जर पक्षाचं काम करत करत देशभक्तीच्या भावनेने पक्षाची मूल्य जपत काम करील, तर तो काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे कुठल्याही पक्षाचं नेतृत्व त्याला करू शकत नाही. लोकशाही मार्गाने गरीब परिवारात जन्मलेल्या व्यक्तीला देशाचं पण नेतृत्व करण्याची संधी मिळेल. तो पक्ष परिवाराने पक्ष निर्माण नाही केला. शेकूट कापलेला पक्ष पहिल्यांदा प्रमाणे शेकापक्षी डबका प्रमाणे आहे. हे डबक्या बिबका आता ते डिझनच झाले, याचा अगदी घशातलं बाटलीचं पाणी राहिली, डबक्यात फुटत पण नाही. आणि तरी देखील अजून त्यावटी संपत नाही. आणि मग त्याला सांगलं रामशेठनं, आरोप करायचा रामशेठनं ही संघटना हायजॅक केली. संघटना हायजॅक केली नाही, तुला कार्याध्यक्ष दिलं होतं, तू का काम करता येणार नाही अशा प्रकारचं. म्हणजे ओवळा गाव आणि चौदा गाव ह्या गावातून आज हे जे सुनील म्हात्रे आणि गजानन म्हात्रे येत आहे, त्याच्यामुळं आपल्याला खऱ्या अर्थानं नक्कीच आपल्या भारतीय जनता पक्षाला हे बळ मिळणार आहे. महेश पाटीलचं काम जे आहे ते धाराशिवात काम उचित काही गरज नाही. महेश पाटील जे आहेत ना, चॅलेंज त्याचे उघड अगदी उघडपणानं दिलं की मी अपक्ष उभं राहिले. आता बघायचं आहे ना की अरुणशेठ भगत एकटीच माझ्या प्रचाराला आले होते. तर अरुणशेठ भगत त्यांच्या प्रचाराला गेले, सांगितलं की रामाचा भक्त हनुमान आला इतकं निवडणुकी शास्त्रामध्ये लोकांना काही समजायला समजत होत. कुठल्या राजीनामा द्या, आम्ही परवा निवडून येत. हे वाक्य किती बेताल आणि बालिशपणाचं आहे. मी सांगतो, उद्या उद्धव ठाकरेंनी राजीनामा देऊन त्या परत मुख्यमंत्री होतात केवळ असे पण राजीनामा देत. आणि जेव्हा लढायचं होतं, जेव्हा छातीला माती लावलेली, तेव्हा का नाही लढले, का नाही जिंकले? तुम्ही तर उद्धव ठाकरे आणले, आदित्य ठाकरेंचा रोड शो केला, तुम्ही सांगता सभा माझ्या विरुद्ध केली, नको नको ते माझ्या विरुद्ध बोलले, उपयोग झाला का? म्हणून तुम्हाला मी आज या पक्षप्रवेशासंबंधी सुनीलजी एवढं सांगतो की तुमचा यथोचित सन्मान या पक्षामध्ये होईल आणि आपल्याला समाजाचं देणं द्यायचंय. हा देश मोदींच्या नेतृत्वाखाली 21व्या शतकामध्ये पुढे जातोय आणि त्या देशाला पुढे नेण्याकरता तुम्ही या राष्ट्रीय पक्षामध्ये सामील झाले. काय हो, कालपर्यंत बॅनर लागत होते, त्याच्यात पैसे खाल्लेले, म्हणजे सर्व हरलेल्यांची डोकी वर लावायला लागत होती तुम्हाला. मग ते विवेक पाटील असो किंवा एकही आमदार नसलेल्या त्या पक्षात काय राहिले?
म्हणजे ज्यांनी अर्थात गाव सुटलं त्यांच्या मागे राहण्यापेक्षा ज्यांनी देश पुढे नेला 21व्या शतकात नेला अशा या मोदींच्या पक्षामध्ये तुमचं मी आज स्वागत करतो. पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या पक्ष प्रवेशावेळी उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, मराठा समाजाचे नेते विनोद साबळे, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, ज्येष्ठ नेते के एम म्हात्रे, सुभाष म्हात्रे, कर्णा शेलार, तालुका चिटणीस प्रल्हाद म्हात्रे, सुनील पाटील, तुळशीराम घरत, विश्वनाथ घरत, संदीप घरत, रमेश घरत, राकेश गायकवाड आदी उपस्थित होते.